नेत्र चिकित्सेच्या बाबतीत जग खूप पुढे गेला आहे, त्यामुळे आर्टिफिशियल हात आणि पाय तयार करणं शक्य झालं आहे. पण आजही दृष्टी देणारा आर्टिफिशियल डोळा तयार करता येत नाही आणि म्हणूनच देवानं कदाचित पुण्य कमवण्यासाठी नेत्रदान हा मार्ग शिल्लक ठेवला आहे, असं सांगत राज्याचे अर्थमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेत्रदान श्रेष्ठदान या मार्गाचा स्वीकार करत पुण्य कमवावं असं आवाहन केलं. चंद्रपूर शहरातील शकुंतला लॉनमध्ये 24 सप्टेंबरला पार पडलेल्या नेत्रदान जनजागृती शुभारंभ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. श्री कन्येका शारदा महिला मंडळ आणि श्री गुरुमाऊली गंगामाई आध्यात्मिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाजभूषण पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे, त्यांच्या धर्मपत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्या धर्मपत्नी सौ सपना मुनगंटीवार, महापौर अंजली घोटेकर, श्री कन्येका महिला मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा चिल्लरवार, श्री कन्येका शारदा महिला मंडळाच्या अध्यक्षा अमृता तुम्मुरवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नेत्रदान हे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारं श्रेष्ठ दान आहे. यासोबतच नेत्रदान भविष्याचा वेध घेणारा संकल्प आहे आणि हा संकल्प मनात रुजवणं ही काळाची गरज आहे. जो स्वतःसाठी जगतो तो प्राणी, पण जो स्वतःसह इतरांसाठी तसंच समाजाकरिता जगतो तो मनुष्य प्राणी आहे. त्यामुळे नेत्रदान करून दृष्टीहीनांना या सुंदर सृष्टीचं दर्शन घडवून आणावं असं आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे बोलताना केलं. श्री कन्येका शारदा महिला मंडळ आणि श्री गुरुमाऊली गंगामाई आध्यात्मिक मंडळानं हाती घेतलेल्या कार्याचं कौतुक करत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी या पुण्य कामासाठी श्री कन्येका शारदा महिला मंडळाच्या पाठीशी पूर्ण शक्तीनं उभं राहण्याचं आश्वासनही दिलं. की नेत्रदान हे अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी असते आणि योगायोग असा आहे की या कार्यक्रमाचा शुभारंभ हा प्रकाश बघून तुमच्या हातात. खर तर सार्वजनिक गणेश उत्सव असेल किंवा सार्वजनिक शारदोत्सव असेल, दुर्गोत्सव असेल, ही फक्त ईश्वराची आराधना नाही, ईश्वराचं वंदन नाही, तर ईश्वराने निर्माण केलेल्या सर्वश्रेष्ठ कलाकृतीची सेवा करण्यासाठी समाजाने एकत्रित येऊन विविध उपक्रमाच्या माध्यमातून या सेवा यज्ञाचा प्रारंभ करणं म्हणजे सार्वजनिक उत्सव आहे. अमृता वहिनीने त्यांच्या सर्व टीमसहित एका उत्तम नेत्रदान श्रेष्ठदान ही कल्पना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या कार्यक्रमातून सोडला. मी त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि हे कौतुक करताना अमृताबाईने मी आणि सपना तुम्ही जेव्हा जेव्हा उत्तम काम कराल तेव्हा आम्ही पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभे राहतो हे मी आपल्याला निश्चितपणे आश्वस्त करतो. खरं तर नेत्रदान श्रेष्ठदान हे शब्द वाचताना 1-10 सेकंद जर मनात आपण विचार केला की आज मला ही सृष्टी बघता येते, पण जर मग बघता आली नसती तर मी तुम्हाला सांगतो की असा मनात विचार जरी केला तर एवढ्याशा थंडीमध्ये चंद्रपूरच्या कडक उन्हाइतका घाम आल्याशिवाय राहणार नाही. डोळे नाही, आपल्याला दृष्टी नाही, आपल्याला काहीच बघता येत नाही, ही कल्पना सुद्धा अंगावर एक भीती निर्माण करते, शहारे निर्माण. तत्पूर्वी प्रकाश आमटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. अंधत्व जीवन जगणं हे खरोखर वेदनामय आहे, त्यामुळे नेत्रदानाला चळवळीचं रूप देत अंधकारमय जीवन जगणाऱ्या दृष्टीहीनांचं जीवन प्रकाशमय करावं, दृष्टीहीनांना सुद्धा या सुंदर सृष्टीला कैद करण्याची संधी मिळवून द्यावी असं प्रतिपादन डॉक्टर प्रकाश आमटे यांनी यावेळी केलं. अंधत्व हे ज्या माणसाने उज्जवल करून द्या बाकी सोडून द्या
अशा लोकांना जर आपण दंत कल्पना आहे, काव्यात्मक आहे ते, की आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपण जगतो. भाऊ, आम्ही हिमल कशाला कार्यक्रम करत असताना, काम करत असताना अंध होते म्हणून ते जगण जो का त्यांनी मुळे बोलत असतो. म्हणून असं बारीक बारीक बोल कोशिक होऊन झाले, कारण त्यांना दिसलंच नव्हतं काय, आणि जंगलामध्ये जायचं म्हणून तुम्हाला दृष्टी येते. फार जवळून अनुभव आला. अतिशय दुर्गम भाग, त्या ठिकाणी रस्ते नव्हते, वीज नव्हती. त्यामुळे 1970 साल बाबांच्या डोक्यात हा विचार येणार, 70 साली आपल्या मुलांना एकतरी पिकनिकला जाणार. बाबाच हा विचार करू शकतात असं दुसरं कोणी नसतं. आनंद होत चांगलं झालं होतं, सोमनाथचा प्रकल्प सुरू झाला होता. मग याचं नाव त्यांनी कुठे ऐकलं नाही, भामरागडचं नाव ऐकलं त्याच्या ठिकाणी कशा नाही करून दिल्या. आमच्या डोक्यात काहीतरी कल्पना होता, सांगताना ती पिकनिक म्हणाली. आनंद म्हणतो भामरागडला जायला त्याला 3 दिवस लागले, नंतर फक्त 250 किलोमीटर. रस्ते नाही, पूल नाही, नदीच्या पात्रातून गाडी घेऊन जायचं. 2 मुक्काम रस्त्यात करून आम्ही शेवटी पोहोचलो. बाबांच्या डोक्याच्या कल्पना मला माहिती होत्या, पण जेव्हा भामरागडला पोहोचलो त्यांनी त्रिवेणी सांगा. खूप आनंद झाला, खूप सुंदर निसर्गात जायला मला आवडत नाही. शुद्ध पाणी, पण बाबांनी जेव्हा दुसऱ्यांची परिसर दाखवायला सुरुवात केली, पहिल्या गावात जवळ धक्का होता, झोपडे होते, गाडीचा पण आम्हाला ऐकला आहे, सगळे घाबरून बाहेर आले. पहिले तर गुरु उदळले, कसला आवाज होतो, आणि मग असे सगळे थंडी होती. आमच्या अंगावर स्वेटर, शाली आणि समोर जे आदिवासी भेटत गेले त्यांच्या अंगावर फक्त असं विचित्र वाटलं. बोलावं त्यांच्याशी, जवळ गेलो ते जंगलात पडून गेलो, दुसऱ्या गावात पडून दुसऱ्या गावात गेलो. संध्याकाळ झाला, थंडी वाढली, नदीच्या काठी शेगुणी पेटवून आम्ही स्तब्धपणे बसतो. बाबांनी मग विषय काढला, आपण दिवसभरात जे काही पाहिलं. आनंद मनामध्ये दुःख खूप अनुभवलं लागलं, प्रत्येक पुष्ठभूजाच्या मंचावरील अन्य मान्यवरांची सुद्धा भाषणे यावेळी झाली. कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.